गुड आफ्टरनून स्टुडंट आपण साय सायन्सचा लेसन नंबर टेन सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम हा लेसन चालू केला आहे या लेसन प या लेसनमध्ये आपण प्लांट सेल ॲनिमल सेल म्हणजे काय पाहिलं प्रो कॅरेटिक कॅरेटिक सेल म्हणजे काय पाहिलं सेलचे वेगवेगळे जे काही ऑर्गॅनिक्स आहेत त्याबद्दल माहिती पाहिली आपण नवीन पॉईंट बघणार आहोत मायक्रो ऑर्गॅनिझम यूज अवर ब्रेन पॉवर हाऊ डू द सेल ऑकिअ ऑकर डिएफिनाईट शेप कुठे आहेत तर सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन मध्ये में हाव आर सेल प्रोटेक्टेड सेलला प्रोटेक्ट कोण करतं प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे सेल वॉल आहे व्हॉट आर द नीड्स ऑफ सेल सेलला कशाची गरज आहे प्रोटेक्शन आहे आपण जे काही वेगवेगळे शेप्स बनवले त्यापासून त्याला काय मिळतं प्रोटेक्शन मिळत व्हॉट इज मीन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम कॅटेगरीज द फॉलोईंग ऑर्गॅनिझम इन टू टू ग्रुप्स अकॉर्डिंग टू साईज आमिबा पॅरामिशियम युगलिना स्नेल इलिफंट पिजन वॉम्स हे काय आहेत तर काही ऑर्गॅनिझम आहेत आणि या ऑर्गॅनिझमचे दोन ग्रुप पडतात त्यामध्ये एक आहे आमिबा पॅरामिशियम युग्लिना दुसरा आहे इलिफंट पिजन म्हणजे अमिबा म्हणजे काय आहे तर एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि इलिफंट काय आहे तर मल्टीसेल्युलर ऑर्ग ऑर्गॅनिझम आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मीन्स वन सेल प्रेझेंट ओन्ली वन सेल आणि मल्टी सेल्युलर म्हणजे त्यामध्ये अनेक सेल प्रेझेंट आहेत वी हॅव लर्न दॅट देअर आर अ काउंटलेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ आपल्या अर्थवरती काउंटलेस म्हणजे कितीतरी असे काय आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ऑफ दीज द ऑर्गॅनिझम विच कॅनॉट बी सीन विथ अवर आईज बट कॅन ओनली बी ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप आर कॉल्ड एज मायक्रो ऑर्गॅनिझम पण त्या काही ऑर्गॅनिझमला त्या काही मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही पण त्याला आपण आपल्या मायक्रोस्कोपला काय करू शकतो आपण ऑब्झर्व करू शकतो किंवा मायक्रोस्कोपखाली ते बघू शकतो ऑकरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम मग काय ऑकरन्स आहेत बघा मायक्रो ऑर्गॅनिझम आर अ प्रेझेंट राऊंड अस इन अ एअर वॉटर सॉइल फूड सिवेज कार्बेज ॲज वेल ॲज इन द बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे प्रेझेंट आहेत तर हवेमध्ये आहेत पाण्यामध्ये आहेत आहेत अन्नामध्ये आहेत सिवेज सांडपाण्यामध्ये आहेत कार्बेज मीन्स कचरा ॲज वेल well ॲज अ बॉडीज ऑफ प्लांट अँड अॅनिमल त्याचप्रमाणे प्लांटमध्ये सुद्धा आहेत आणि ॲनिमलमध्ये सुद्धा आहेत इन्क्ल्युडिंग ह्युमन्स म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर सॉलिटरी दॅट इज लिव्ह सिंगली म्हणजे काय तर सॉलिटरी म्हणजे एकटे आहेत काही मायक्रो ऑर्गॅनिझम आणि ते, ते लिव सिंगली ते एकटे राहतात एक्झाम्पल आहे अमिबा पॅरेमिशम इनोसेल्युलर ऑर्गॅनिझमची हे एक्झाम्पल आहेत पॅरामिशम अँड अमिबा वेअर ॲज सम लिव्ह इन अ कॉलनीज पण त्यातल्या काही जे ॲनिमल्स आहेत किंवा काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते कसे असतात कॉलनीमध्ये कॉलनी म्हणजे बंचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सम माय मायक्रो ऑर्गॅनिझम लिव्ह ऑन द रिमेन ऑफ अ डेड प्लांट अँड एन ॲनिमल तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम हे डेड प्लांट म्हणजे नष्ट झालेली जी झाडं असतात मृत अवस्थेमधली झाडं ॲनिमल यांम यांवरतीसुद्धा आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम का कसा ऑब्झर्वेशन करणार आपण मायक्रो ऑर्गॅनिजमचे तर बघा की पॉ मॉस्टेनेटेड पीसेस ऑफ अ ब्रेड ऑर भाकरी इन अ क्लोज अ बॉक्स ऑब्झर्व इट आफ्टर थ्री टू फोर डेज यूजिंग अ मॅग्निफाईंग लेन्स आपण पाहिलं आहे बार भाकरी किंवा ब्रेड जर आपण डब्यामध्ये चार ते पाच दिवस बंद ठेवला तर त्या भाकरीवरती काय येते हंगा येतं म्हणजेच काय येतं तर बुरशी येते ऑब्झर्व अ ड्रॉप ऑफ अ मडी वॉटर ऑर अ वॉटर फ्रॉम अ स्टेगनेंट ब पण अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा मडी वॉटर म्हणजे चिखलमय पाणी घ्या आणि ते सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करा टेक ड्रॉप ऑफ अ यंग हर्ट ऑर अ बटर मिल्क ऑन अ ग्लास ग्लासलाइड अँड इट अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप तिसरं सांगितलं दही घ्या दहीसुद्धा काय करा तर मायक्रोस्कोप खोली ऑब्झर्व करा इन अवर नोटबुक ड्रॉ स्केचेस ऑफ मायक्रोब्ज अवर ऑब्झर्व आणि हे सगळं आपण मायक्रोस्कोपला पाहिल्यानंतर काय करायचं याच्या काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझमची नावं डायग्राम आपल्या नोटबुकमध्ये काढायची डू यू नो वी कॅनॉट सी ऑब्जेक्ट स्मॉलर दॅन हंड्रेड मायक्रोमीटर इन साइज विथ अवर आई सो वी मेक अ ग्लास लाइड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ऑब्झर्व देम अंडर अ मायक्रो ऑर्गॅ कंपाऊंड मायक्रोस्कोप काय सांगितले त्यांनी की जे काही आपण मायक्रो ऑर्गॅनिजम बघणार आहे ते कसे असणार आहेत हंड्रेड मायक्रोमीटर इन साइज म्हणजे सगळ्यात लहान असणार आहेत हंड्रेड मायक्रोमीटर आणि तेच आपण कुठे बघणार आहोत तर कंपाऊंड मायक्रोस्कोपला हवेवर इफ अ मॅग्निफिकेशन ऑफ वन थाउजंड इन टू फ्रुट्स टू बी इनसफिशियंट देन वी नीड टू यूज अॅन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप टू ऑब्झर्व द मायक्रो ऑर्गॅनिझम आणि जर हंड्रेड मायक्रोमीटरपेक्षा सुद्धा जे छोटे लहान मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर ते आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपला पाहावे लागतील साईज ऑफ अ सम मायक्रोब्स काही मायक्रोबची साईज बघा पॅरामेशियम दिले अबाउट हंड्रेड मायक्रोमीटर्स म्हणजे हंड्रेड मायक्रोमीटरच्या वरती आहे पॅरामिशियमची साईज बॅक्टेरिया ऑफ अ था थाय थायफ्रॉफॉल्ड टायफॉइड म्हणतो आपण त्याला बॅक्टेरिया ऑफ टायफॉइड वन टू थ्री मायक्रोमीटर पोलिओ वायरस ट्वेंटी एट नॅनोमीटर पोलिओचा व्हायरस किती आहे तर ट्वेंटी एट नॅनोमीटर मायक्रोब्स मेजर लेस दॅन अ हंड्रेड मायक्रोमीटर आणि मायक्रोब्सचं मेजर कसं आहे तर हंड्रेड मायक्रोमीटर पेक्षा सुद्धा लहान आहे इवन इन धीज माय मिनिट ऑरगॅनिजम देअर ऑरगॅनिज कॅरी आउट ऑफ ऑल लाईफ प्रोसेसेस विद इन अ सिंगल ए सिंगल सेल आणि मग काय सांगितलं त्यांनी की प्रत्येक प्रत्येक मिनिट किंवा जो काही मायन्यूट म्हणजे सगळ्यात लहान मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो काय करतो तर सिंगल सेलवर आपलं जीवन जगत असतो आता बघा यूज अवर ब्रेन पॉवर कॅनट कॅन द पॉइंट ऑफ अ निडल ॲक्युम ॲक्युमडेट मायक्रो ऑर्गॅनिझम माहिती आहेत का तुम्हाला काही पॉइंट जे की आपण आपल्या मायक्रो ऑर्गॅनिझमला बघत असतो ते ऑर्गॅनिजम नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अमंग द स्केचेस यू हॅव ड्रॉ टू डू यू फाइंड एनी ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिजम यू सी बिलो अँड व्हॉट इफ इफरेन्सेस कॅन यू ड्रॉ अबाउट डेअर साईज तुम्ही यातले कोणते मायक्रो ऑर्गॅनिजम मायक्रोस्कोपला पाहिले आहेत का आपण पॅरामिशम आणि पॅ आमिबा पाहिला आहे हे सगळे आपल्याला स्लाइडवरती पाहिजे बघा पुढे आहे सम मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक द फंगस दॅट ग्रो ऑन अ ब्रेड ऑर अ स्ट्रेंड्स ऑफ अ अल्गी इन अ पॉइंट आर अ मल्टीसेल्युलर हाव हेवर मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम सच बॅक्टेरिया अँड व्हायरसेस आर अ युनिसेल्युलर बघा फंगसवर ग्रो झाला किंवा ब्रेडवर आलेला काय आहे एक फंगस आहे एक फंजाय आहे अँड स्टँड ऑफ अलगी इन अ पॉइंट्स आर मल्टीसेल्युलर आणि अलगी काय सांगितली त्यांनी मल्टीसेल्युलर अलगी मिन्स शेवाळे फंगस म्हणजे बुरशी हाव एवर मोस्ट ऑरगॅनिजम्स सच बॅक्टेरिया अँड व्हायरसेस आर युनिसेल्युलर पण काही बॅक्टेरिया आणि काही व्हायरसेस हे कसे आहेत तर युनिसेल्युलर आहेत म्हणजे एक पेशी आहे दे हॅव सम वॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर दे डू नॉट हॅव द मेमब्रेन बॉन्ड ऑर्गॅनिल्स फाऊंड इन अ यू कॅरेटिक सेल तर दे डू नॉट हॅव मेंबर काही जे आहेत ते काय आहेत तर मेंबर नाही आहेत बॉन्ड ऑर्गेनिल्स फाऊंड इन यू कॅरेटिक सेल कशाशी यू कॅरोटिक सेलमध्ये द प्लाझ्मा मेम्रेन सायटोमले मे सायटोप्लाझ्मा अँड न्यूक्लिअरटाइड ॲड आर देअर ओनली कॉम्पोनंट्स सेल आर कॉल्ड एज अ प्रो सेल बघा यू सेल म्हणजे काय तर त्याला कुठलंही मेम्ब्रेन नाही कोणतंही आउटर मोस्ट लेअर इनर मोस्ट लेयर नाही पण प्रो सेल म्हणजे काय तर त्याला काय आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे सायटोप्लाझ्मा आहे न्यूक्लियटायड आहे हे सगळे ओन्ली वन कॉम्पोनंट्स प्रेझेंट इन अ प्रो सेल त्याला आपण म्हणतो प्रो कॅरोटिक सेल बघा कैप, प्रो कॅरोटिक सेल दिलंय बाहेरचा जो लेअर आहे त्या कॅप्सूल आहे कॅप्सू कॅप कॅप्सूल आहे त्यानंतर सेलवॉल आहे त्याच्या आतला लेअर आहे प्लाझ्मा मेमरेन न्यूक्लोटाइड आहे सायटोप्लाझम रायबोझोम्स प्लाझ्मिड अँड फ्लॅजेलियम हे सगळे काय आहेत तर त्या प्रो कॅरोटिक सेलचे जे काही आउटरमोस्ट इनरमोस्ट लेअर आहेत ते डायग्राममध्ये सांगितले आहेत वॉल काय करतं तर बॉडी प्रोटेक्ट करतं हे जे प्रोकॅरोटिक सेल आहे त्याला काय करतं कवर करतं रक्षण करतं नॅशनल इंस्टिटेशन इंस्टिट्यूट्स नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स एन सी सी एस पुणे इज एन इंस्टिट्यूट इनवॉल्ड इन अ रिसर्च इन द फील्ड ऑफ सेल सायन्स बायोटेक्नॉलॉजी जे काही एन सी सी एस सेंटर आहे तिथं रिसर्च केला जातो सेल सायन्ससाठी किंवा बायोटेक्नॉलॉजीसाठी पुढचा पॉईंट आहे ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम मग मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ कशी होते जे सूक्ष्मजीव पाहिले आपण त्याची वाढ कशी होते इच मायक्रो नीड अ स्पेसिफिक एनवायरमेंट फॉर ग्रोथ अँड अ रिप्रोडक्शन मेनी मायक्रोब्स नीड ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ वेअर ॲज सम मायक्रोब्स कॅन ग्रो विदाउट ऑक्सिजन काही मॉक काही जे मायक्रो आहेत त्यांना कशाची गरज आहे तर एनवॉर्मेंटची फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन ग्रोथ आणि रिप्रोडक्शन होण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमला एनवॉर्मेंटची गरज आहे तर काही मायक्रोब्ज असे आहेत की त्यांना ऑक्सिजन लागतो की ग्रोथसाठी अँड मायक्रोब्स क्रॅन गो ग्रो आणि काही मायक्रोब्स असे आहेत की ते विदाउट ऑक्सिजनसुद्धा जगू शकतात सन माय सम मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वायव इव्हन इन अ एक्स्ट्रीम अँड ॲडवर्स कंडिशन्स लाईक द ओशन फ्लो फ्लोअर तर काही असे आहेत की ते काय आहेत ओशन फ्लेअर म्हणजे समुद्रताळी प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तिथं ते, ते मायक्रोब्स पाहायला मिळतात आयसीन पोलर रिजन भरपा आपल्याला पोलर भरपाळ प्रदेशामध्ये पाहायला मिळतो हॉट वॉटर स्प्रिंग गरम पाण्याचे झरे स्प्रिंग म्हणजे झरे इट्सेट्रा ड्यूरिंग ॲडवर्स कंडिशन्स मायक्रो ऑर्गॅनिझम फ्रॉम अ थिक कवरिंग अराउंड देम देम्स एंड अँड स्टॉप देअर लाईफ प्रोसेसेस ऑन रिटर्न ऑफ अ फेवरेबल कंडिशन्स दे कम आउट ऑफ द प्रोटेक्टिव्ह कवरिंग अँड कंटिन्यू देअर लाईफ प्रोसेस तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम असे आहेत की ते कठीण कवचाचे आहेत आणि स्टॉप देअर लाईफ प्रोसेस आणि त्यामुळे काही त्यांची जी लाईफ प्रोसेस आहे ती सुद्धा स्टॉप होऊ शकते ऑन रिटर्न ऑफ अ फेवरेबल कंडिशन तर काही मायक्रोव्स असे आहेत की ते प्रोटेक्टिव्ह कवरिंग अँड कंटिन्यू देअर लाईफ प्रोसेस ते काय करतात ती प्रोटेक्ट करतात मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या आउटरमोस्ट लेअरला आणि तिथूनच आपल्या जी काही लाईफ प्रोसेस आहे ती काय करतात ते कंटिन्यू करतात करता? बघा वेअर डू मायक्रोऑर्गॅनिझम ग्रो मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो वाढतात कुठं मीडियम साईजचे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला सॉईल वॉटर डिकेइंग मॅटर इट्सेट्रा म्हणजे कुजणारे जे पदार्थ आहेत सॉईल आहे पाणी आहे यामध्ये आपल्याला मिडियम साईजचे मायक्रो ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात त्यांचं टेम्परेचर आहे 75 फाय टू थर्टी सेवन डिग्री न्यूट्रिशन आहे स्पेसिफिक न्यूट्रिशन एक्झाम्पल अल्गी क्लोरोफिल ऑक्सिजन हे सगळे काय आहेत तर न्यूट्रिशन आहेत आणि ॲटमॉस्फियर मॉइस्ट ह्युमिड वॉर्म म्हणजे दमट असं वातावरण किंवा मॉइस्ट हिवाळ्यासारखं वातावरणसुद्धा या काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते ग्रो होण्यासाठी उपयुक्त ठरत अकॉर्डिंग टू शेप अँड लाईफ प्रोसेसेस मायक्रो आर क्लासिफाईड ॲज अल्गी फंजाय प्रोटोजोआ बॅक्टेरिया अँड व्हायरसेस बघा मायक्रो ऑर्गॅनिजचे व्हेरियस क्लासिफिकेशन आहे त्यामधलं फर्स्ट आहे अल्गी फंजाय प्रोटोजोआ बॅक्टेरिया अँड व्हायरसेस हे त्याचं काय आहे क्लासिफिकेशन आहे मग आपण यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज का करतो ते टू अर्थन पॉट्स हाफ फिल्ड विथ सॉइल अँड मार्क देम ए अँड बी काय करायचंय ट्राय दिच करून पाहिजे तुम्हाला की दोन अर्थन पॉट घ्या ते हाफ फिल्ड विथ सॉइल अँड मार्क देम ए ते काय करायचे तार डेम मातीने भरायचे आहेत आणि त्यावर मार्क करायचं आहे मिक्स सम वेस्ट मटेरियल लाईक गार्डन वेस्ट डंक फ्रूट पील व्हेजिटेबल स्टॉक पेपर सरप एक्सेट्रा विथ द सॉईल इन अ पॉट ए तुमच्या घरामधला जो काही कचरा आहे त्यानंतर फळांच्या साली वगैरे ज्या काही आहेत व्हिजिटेबलचे मेथीची भाजी नीट केल्यावर राहिलेले जे काही स्टॉक डेट वगैरे आहेत ते काय करायचे तुम्हाला ए प्लॉटमध्ये टाकायचे मिक्स थिंग लाईक पीसेस ऑफ अ ग्लास स्क्रब मेटल प्लास्टिक बॅग एट्रेस्रा तर काही असे आहेत की ते धातूच्या तुकड्या स्क्रब मेटल म्हणजे धातूच्या तुकड्या लोखंड तुमचं फॉर एक्झाम्पल तुटलेल्या वस्तू प्लास्टिकच्या बॅगा विथ द सॉइल इन पॉट बी ते काय करायचं आहे आपल्याला बी बीमध्ये टाकायचं आहे की बोथ पॉट्स ॲट द सेम पॉट इन द गार्डन अँड देन आफ्टर थ्री टू फोर वीक्स आता हे सगळं टाकल्यानंतर तीन ते चार दिवसांनी बघायचं आहे की दोन्ही कुंड्यांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवेल काय दिसेल दोन्ही पॉटमध्ये तर आपल्याला काय दिसेल तिथं ए पॉटमध्ये जे तुम्ही काही तुमचा सिवेज टाकलेला जो काही कचरा टाकलेला किंवा जे काही व्हेजिटेबलचे स्टॉक वगैरे ते काय झालेले दिसणार आहेत कुजलेले दिसणार आहेत आणि त्यापासून काय तयार होऊन म्हणजे डिकेइंग झालेले दिसणार आहे त्यापासून तुम्हाला एक फर्टिलायझर एक खत तयार झालेलं पाहायला मिळेल पण बी पॉटमध्ये जे टाकलेले तुम्ही मेटल्स होते त्या मेटल्सचा काही परिणाम झाला का सॉइलवर नाही म्हणजे आपल्याला जो आपला सिवेज आहे जो कचरा आहे त्या कचऱ्यापासून आपण एक प्रकारचं मॅन्युअर एक प्रकार प्रकारचे फर्टिलायझर काय करू शकतो तयार करू शकतो आज तुम्हाला लिहायचंय प्रो कॅरोटिक सेलचे डायग्राम काढायचे त्यानंतर व्हॉट इज मीन बाय प्रो कॅरोटिक सेल व्हॉट इज मीन बाय यू सेल ह्या दोन्ही डेपिनेशन लिहायच्या आहेत आणि व्हॉट इज मीन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम अशा तीन डेपिनेशन आणि ही डायग्राम व्यवस्थित काढा समजलं नसल्यास विचारा राहिलेला भाव आपण उद्याच्या तासाला पाहूया थँक्यू